अनंत प्या आनंदी रहा। केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचं मंत्रिपद भाजप काढून घेणार असल्याचं विधान शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केलंय, पाहूया। खरं म्हणजे नारायण राणे यांचं दुकान आता पूर्णपणे त्याचं शटर बंद झालेलं आहे, त्याचं आधी त्याने अवलोकन करावं। काल परवापर्यंत माझा मुलगा पालकमंत्री होईल अशा मिटक्या मारीत असणारे नारायण राणे, त्याने आता केसरकरांच्या रूपाने नितेश राणेनं त्यांची जागा दाखवली आहे। आणि भारतीय जनता पक्षसुद्धा नारायण राणेंचं जे मंत्रिपद आहे हे सुद्धा काही महिन्यामध्ये काढून घेईल, कारण ह्या देशातला सर्वात निष्क्रिय मंत्री म्हणून, निष्क्रिय केंद्रीय मंत्री म्हणून माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या त्या बुकामध्ये नारायण राणेंची नोंद झालेली असं मला कळलेलं आहे। त्यामुळे नारायण राणेने शिवसेनेला शहाणपणा शिकवू नये। आता तुमचं दुकान उघडतंय की चालू बंद होते त्याचा आधी काळजी करा। संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण सात लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेट्ससाठी बेल आयकॉन क्लिक करा।